नमस्कार, मी ज्ञानदार अंतीर्थकर. हा आदेश आम्ही जिंदगी नॉट आउट सिरियलमध्ये आहोत. आम्ही आज रात्र आम्ही सगळेच आज आयडियल आणि एम पी सी पी ह्यांनी ऑर्गनाईज केलेलं इको फ्रेंडली दहीहंडीसाठी आलो आहे किंवा त्यांना प्रोत्साहन द्यायला आलो आहे. तर इको फ्रेंडली दहीहंडी म्हणजे काय करावी, आता आमचाही तोच विषय झाला की इको फ्रेंडली गणेशोत्सव खूप सोप्पा आपल्या डोळ्यासमोर येतो, पण इको फ्रेंडली दहीहंडी करायची तर काय करायचं. तर खूप काही गोष्टी आपण करू शकतो, खूप काही गोष्टीतून आपण आपल्या सोसायटीला हेल्प करू शकतो. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपण नॉईज पोल्युशन कमीत कमी करू शकतो, आपण आपले पारंपरिक वाद्य जास्त वापरू. नमस्कार मित्रांनो, मी आदेश वैद्य तुमच्या आवडत्या मालिकेत जिंदगी नॉट आउट म्हणजे झी युवावर यात अजिंक्य सरपोतदारचं कॅरेक्टर करतोय. थोडक्यात सांगतो, उद्या दहीहंडी आपला आवडता सण आणि आपण दहीहंडी ज्या पद्धतीने साजरी करतो आता आपण नवीन काय करू शकतो, तर इको फ्रेंडली दहीहंडी आणि गणेशोत्सव असं एक आयडियल आणि एमपीसीने आयोजित केलेला इव्हेंट आहे, त्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत. तर थोडक्यात म्हणजे सिगरेटच्या पॅकेटवर स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ असं लिहिलं जातं, तरी आपण सिगरेट पितो काही माणसं. तसंच इकडे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण काय करू शकतो या या आपल्या इकोसिस्टमसाठी आणि काय नाही केलं पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल कचरा करणं, त्याच्यानंतर मग बराच कचरा करून बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे फेकणं, त्याच्यानंतर जीवाला धोका असतो कधी कधी दहीहंडी करताना, त्या गोष्टी सांभाळणं, मग नॉईज पोल्युशन खूप आहे सध्या, रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर डीजे हा वापर जर आपण कमी केला किंवा जे स्टिप्युलेटेड डेसिबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर सावरून सगळं केलं तर आय थिंक खूप आपल्याला फायदा होईल एकंदर सगळ्यांना. आणि तुम्हाला जर पार्टी करायची तर त्यासाठी वेगळ्या स्पेशल जागा आहेतच. तर थोडक्यात सांगतो की श्रद्धा महत्त्वाची, श्रद्धेचं प्रदर्शन महत्त्वाचं नाही, त्यामुळे आपण सर्वांनाच एक विनंती करतो की यू वॉन्ट चेंज देन प्लीज बी द चेंज. इको फ्रेंडली जसं ज्ञानदानी खूप छान मेसेज दिला, ज्यात सगळं आलं जे मी सांगणार होते, माझ्या मनातली एक इच्छा आहे की लोकांमध्ये बदल व्हावा, पॉझिटिव्ह बदल व्हावा, बदल व्हावा, बदल व्हावा खूप जण म्हणतात पण करत कोणीच नाही. तर आपण थोडासा बदल करायला सुरुवात करूयात, जे काही थर रचतात ते थोडे कमी करूयात. म्हणजे सणांची जी एक सणांचा जो आनंद आहे, उत्सवांचा आनंद आहे, तो थोडा मेंटेन ठेवा. हा दहीहंडीचा उत्सव खूप शांतपणे आणि तितकात एन्जॉय करून तुम्ही साजरा करा, आणि शक्यतो पाण्याचा आणि रंगांचा वापर जो होतो त्यातपासून कोणाला हानी पोचणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि खूप उत्साहात हा सण साजरा करा. मी बेसिकली आम्ही आता आहोत लालबागमध्ये आणि मी इथेच मोठा झालो आहे, इथेच वाढलो आहे, आणि म्हणजे आता जे सगळं म्हणत आहेत ते मी लहान असताना सगळं करून झालो आहे. म्हणजे खूप खूप मोठ्या थरांवर चढणं आणि खूप खूप मोठे डीजे त्याच्यासमोर नाचणं, पण मला माहिती आहे की उत्साह असतो, अफाट उत्साह असतो या सगळ्या भागांमध्ये आणि या सगळ्या सणांमध्ये, पण आत्ता कुठेतरी कळतं की ह्या उत्साहाला ना एक दिशा देणं गरजेचं आहे. तो एक करेक्ट वेने गेला ना तर तो उत्साह अजून एन्जॉय करायला मिळतो. त्यावर हे सगळे इको फ्रेंडली उपाय जे या सगळ्यांनी सांगितले हे मला करेक्ट वाटतात. सो आपण यावेळी एक काम करू, का आपला जो उत्साह आहे तो त्याला एक दिशा देऊ, त्याला एक वे देऊ आणि मस्त एन्जॉय करू. थँक्यू. आज आम्ही सगळेजण आयडियल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दोघांच्या संयुक्त एक प्रकल्प आहे, चळवळ आहे आपण असं म्हणूयात की इको फ्रेंडली दहीहंडी. फक्त ध्वनी प्रदूषणाचं आणि कचरा होऊ नये ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून हे सण तितक्यात जल्लोषाने साजरे व्हावेत. पाण्याचा कमीत कमी त्याच्यामध्ये वापर व्हावा दहीहंडीमध्ये स्पेशली, आणि कचरा कमीत कमी केला जावा, अशा काही छोट्याशा गोष्टी आहेत आणि ज्याची पावलं जर सगळ्या तरुण मुलांनी उचलली, त्यासाठी जर एक चळवळ सुरू झाली तर निश्चितच खूप मोठा फरक आपल्या देशाच्या परिस्थितीमध्ये होईल असं मला नक्कीच आशावाद माझ्या मनामध्ये मी कायम ठेवते. तुम्हाला सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.